नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं सर्वात प्रथम आपल्या गुरु या शैक्षणिक तसेच तंत्रज्ञानविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो पहा काही दिवसापूर्वी आपण एन पी एसचे जे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरलेले होते त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरलेल्याच्या पार्श्वभूमीवर आज एन पी एसचे जे प्राण नंबर आहेत म्हणजे थोडक्यात प्राण नंबर म्हणजे परमनंट रिटर्मेंट अकाऊंट नंबर हे जनरेट झालेले आहेत म्हणजे आपले जे शालार्थ आहे त्या शालार्थ आय डीमध्ये हे नंबर जनरेट झालेला आहे परंतु हे जनरेट झाल्यानंतर याच्यावर आधारित एन पी एसचे ॲप्लिकेशन आहे जे एन पी एसचे ॲप्लिकेशनची लिंक आपल्याला आपल्या मोबाईलवरती काही मेसेज आलेले आहेत आणि ते एन पी एसचे ॲप्लिकेशन घेतल्यानंतर त्याच्यावरती लॉग इन कसं करायचं त्याच्यावरती जो पासवर्ड आहे तो पासवर्ड नेमका कोणता टाकायचा आणि पासवर्ड जनरेट करण्यासाठी आपल्याला कुठून कुठे लॉग इन करायचं आणि आपली जी रक्कम आहे किंवा आपण जे थोडक्यात आपण एन पी एसमध्ये गुंतवणूक गुंतवणूक करणार आहोत ती गुंतवणूक नेमकी कुठं पाहिजे आणि त्याचा रिफंड किंवा आपल्याला नेमके किती त्याचे पैसे भेटणार आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा आपणासमोर सर्वात प्रथम एक मेसेज आलेला आहे हा पहिला एस एम एस आलेला आहे त्याच्यानंतर पहा दुसरा एस एम एस आहे ज्यामध्ये आपल्याला आपला आप आप प्राण नंबर दिलेला आहे युअर पेन्शन अकाऊंट पी आर ए एन नंबर हॅज बिन ॲक्टिवेटेड ऑन जी तारीख दिलेला आहे हा जो प्राण नंबर आहे हा प्राण नंबर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जो आपण सेव्ह करून ठेवला पाहिजे आता हे झालं प्राण नंबरचं याच्यानंतर पुन्हा एक आपल्याला एस एम एस आलेला आहे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनची लिंक आपल्याला त्यांनी दिलेली आहे पहा मॅनेज अँड कॉन्ट्रीब्यूट इन युअर एन पी एस अकाउंट ऑन द ऑन द गो डाउनलोड एन एस डी एल एन पी एस मोबाईल ॲप अँड्रॉइड युजर एच टी टी पी स्लॅश बिट म्हणजे अँड्रॉइड युजरसाठी ही लिंक आहे आणि आय ओ एस म्हणजेच आयफोन ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही लिंक आहे ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी हा ॲप्लिकेशनची लिंक या मधून जाऊन काय करायचं आहे आपल्याला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर पहा मी ऑलरेडी अगोदर डाउनलोड केलेला आहे त्यामुळे माझ्यामध्ये डायरेक्ट एन पी एस बघा हे ॲप्लिकेशन कसं आहे एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस बाय एन एस डी एल ई घ जी ओ व्ही म्हणजेच जे हे जे ॲप्लिकेशन आहे आप... ते द्वारा आपल्याला पुरवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आपण जेव्हा हे ॲप्लिकेशन ओपन करतो त्यावेळी आपल्यासमोर हे पहा ही जी वेब पेज आहे का होम पेज आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम ट्रस्ट रेग्युलेटेड बाय पी एफ आर डी ए याच्यामध्ये लॉग इन कॉन्ट्रिब्युशन आणि हिंदी म्हणजे लँग्वेज चेंज करता येते आपल्याला इथून इंग्लिश घेता येते याच ठिकाणाहून पुन्हा तुम्ही हिंदी पण घेऊ शकता वा इंग्लिश घेऊ शकता त्यामध्ये रेजिस्टर ऑनलाईन पेन्शन कॅल्क्युलेटर रिटर्न कॅल्क्युलेटर याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता यावरती आपण जेव्हा आपण लॉग इन करू लॉ जेव्हा आपण लॉग इन करू लॉग इन केल्यानंतर तिथं पहा आपल्यासमोर ओपन होतं आहे त्यामध्ये पिन दिलेला आहे पा? पी आर एन आणि पासवर्ड लॉग इन करत असताना पासवर्डच्या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा पासवर्ड आय पी आय एन म्हणजेच आय पिन हा जो आय पिन आहे हो हा आय पिन आपल्याला आणखीन काय भेटलेला नाही का कारण तो आय पिन जो आहे तो आय पिन आपल्याला जनरेट करायचा आहे आणि तो जनरेट नेमका कसा करायचा याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार तर आपल्या मोबाईलमध्ये जे क्रोम ॲप्लिकेशन आहे त्या क्रोममधून आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं आता क्रोममधून ॲप्लिकेशनमधून लॉग इन केल्यानंतर जे वे सर्च बार आहे त्या सर्च बारवरती काय लिहायचं एन पी यस पेस एन एस डी एल एन पी एस एन एस डी एल याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन होते त्यामध्ये सुरुवातीलाच आहे बघा एन पी एस एन एस डी एल त्या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओपन होतं आहे त्या ठिकाणी जे होम पेज किंवा जे आपल्या समोर जी पेज ओपन होते त्यामध्ये पहा सबस्क्रायबर अवेअरनेस प्रोग्रॅम त्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर ऑल सिटीजन ऑफ इंडिया कॉर्पोरेटर सेक्टर एन पी एस लाईट ॲप पी या ठिकाणी त्याच्यामध्ये खाली बघा इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत त्यामध्ये हाऊ टू ओपन एन अकाउंट फाईंड युअर नियरेस्ट पी ओ पी एस पी त्याच्यात खाली बघा भगव्या रंगामध्ये जनरेट पासवर्ड असा आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा आप स्क्रीन ओपन होत आहे त्या स्क्रीनमध्ये आपल्याला दिसते बघा नॅशनल पेन्सिल सिस्टीम एन एस डी एल टेक्नॉलॉजी ट्रस्ट अँड रिच त्यामध्ये जनरेट पासवर्ड असं आपल्यासमोर ओपन होते आहे मॅन्डोटरी फील्डस म्हणजे स्टार दिलेला आहे ते आपल्याला भरायचं आहे आता रिसेट आय पिन व्हाया नोडल ऑफिस अँड जनरेट ओ टी पी असं म्हणलं आहे त्या ठिकाणी आपण काय करायचं जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर पहा इथं खाली आपल्याला त्यांना पी आर ए एन म्हणजे प्राण नंबर जो आपल्याला मेसेजमध्ये मिळालेला आहे आपण मेसेजमध्ये जो प्राण नंबर आहे तो प्राण नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा जो आपला प्राण नंबर आहे तो टाईप करायचा त्याच्यानंतर पहा खाली त्यांनी दिलेली आहे माहिती त्यामध्ये डेट दे ऑफ बर्थ पुढचा जो आपला कॉलम आहे त्यामध्ये दे पहा दे डेट ऑफ बर्थ दिलेला आहे त्या ठिकाणी दे तुमची जी जन्मतारीख आहे ती आपण ऑब्लिक पद्धतीने पंधरा ऑब्लिक काय असेल ती तिथंच जन्मतारीख आपल्याला टाकायची त्यानंतर रिसिव ओ टी पी फॉया एस एम एस अँड ईमेल असं आलेलं आहे न्यू पासवर्ड त्या ठिकाणी मग न्यू पासवर्ड टाकत असताना एक लक्षात घ्यायचं त्यामध्ये स्मॉल लेटर आलेलं पाहिजे कॅपिटल लेटर एक आलेलं पाहिजे त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर जे असतात ॲट द रेट किंवा जे असतात स्टार असे पेशल कॅरेक्टरमधला एक आला पाहिजे आणि नंबर्स आले पाहिजेत असं आपण ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी पासवर्ड तयार करणार आहोत जो पासवर्ड हा कायम आपल्या लक्षात राहिला पाहिजे असाच पासवर्ड तयार करायचा त्या ठिकाणी आपण टाकायचा आणि कन्फर्म करायचा त्यानंतर जो कॅपच्या कोड दिलेला आहे बा एंटर कॅपचा कोड चौदा अधिक सहा इज इक्वल टू वीस आणि त्यानंतर सबमिट असं करायचं जेव्हा आपण सबमिट करू त्यावेळेस आपल्यासमोर जी क्रीन ओपन होते त्यामध्ये आपल्याला येतं की युअर पासवर्ड हॅज बीन जनरेट सक्सेसफुली त्या, त्या ठिकाणी बघा जनरेट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे क्रोम ॲप्लिकेशनमधून क्रोममधून सर्चबारमध्ये एन एन, एन पी एस एन एस डी एल टाकलं त्यानंतर त्या ठिकाणी ज्या लिंक्स ओपन होतात त्यापैकी जनरेट पासवर्डवरती त्या आपण क्लिक केलं आणि जनरेट आय पीनमध्ये गेल्यानंतर तिथं आपला प्राण नंबर टाकला आपण त्या ठिकाणी व्हाया ओ टी पी आपण माहिती घेतली सर्व माहिती बनवली त्यानंतर आपला पासवर्ड जनरेट केला आणि अशा प्रकारे आपण आपला पासवर्ड जनरेट करून आता पुन्हा लॉग इन करणार आहोत लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी बघा जो आपला प्राण नंबर आहे तो प्राण नंबर तिथं टाईप करायचा त्याच्यानंतर जो आपला पासवर्ड होता जो तुम्ही पासवर्ड रिसेट केलेला आहे तिथं तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपणासमोर जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी बघा इन सक्सेसफुल त्या ठिकाणी पासवर्ड सेव्ह करायचं का म्हणतात तिथं नेहोर करा अशा ठिकाणी त्या ठिकाणी आपण ओके करायचं त्यानंतर आपल्यासमोर पहा टी एच आय आर थिअर वन अँड थिअर टू अशा प्रकारे आलेला आहे त्या ठिकाणीमध्ये आपला हप्ता कट झाल्यानंतर या ठिकाणी टोटल होल्डिंग्स किंवा टोटल रक्कम जी आपली आहे ती सर्व इथे दिसणार आहे बघा होमच्या बाजूला बघा होम अकाउंट डिटेल्स कॉन्स्ट्रिब्युशन कॉन्ट्रिब्युशन रिसेंट कॉन्ट्रिब्युशन स्कीम चेंज प्रोफाईल सेटिंग नोटिकेशन थिअरी टू थेअर टू विथ्रॉल इनक्वायरी ग्रेवन्स ए टी सी ए या, या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे मेनू दिलेले आहेत अशा प्रकारे पहा एन पी एसचं अकाउंट ओपन झालेला आहे अकाउंट ओपन झाल्यानंतर आता जेव्हा आपलं कटिंग चालू होईल तेव्हाच चा आपल्याला त्या ते ठिकाणी नेमकं रिफंड किती आहे किंवा स्कीम कोणती आहे या सर्व बाबी आपल्याला पुढं समजणार आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन पी एस अकाउंट लॉग इन केलेला न केल्यानंतर एन पी एसचा जो पासवर्ड आहे तो जनरेट कसा करायचा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवनवीन आणि तंत्रज्ञानविषयक अपडेटसह हो। जर आपणास काही याच्यामध्ये अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू हो शकता चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेटसह धन्यवाद